बाप। बाबा आई एम सॉरी, मी जर काही जास्त बोलले असेल तर तुम्ही मला रागवा, पण प्लीज असे गप्प नका ना बसू। बाबा मला माहितीये की कार्तिक चुकला, तुम्ही त्याला शिक्षा करू नका असंही माझं म्हणणं नाही, पण तुम्ही देताय ती शिक्षा त्याने केलेल्या चुकीपेक्षा जास्त आहे, तुम्हाला नाही असं वाटत? अच्छा, म्हणजे इतके दिवस मी त्याच्या उपकारांच्या ओझ्याखाली जगतोय, हे मला आता कळतं। नाही बाबा प्लीज, तुम्ही असं अजिबात वाटून घेऊ नका, म्हणजे खर तर मी त्याला आधी असं म्हटलं होतं, पण तो म्हणाला की हे असं अजिबात नाहीये, त्याने हे सगळं उपकार किंवा मदत म्हणून काहीच केलं नव्हतं। बाबा त्याला तुम्ही खरच मनापासून खूप आवडता, एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याला तुमचा खूप आदर वाटतो, आणि यासाठी त्याने हे सगळं केलं। आता तो तुमच्या मुलीच्या ओळखीचा आहे आणि त्यामुळे त्याला हे सगळं प्रकरण खूप जवळून माहीत झालं होतं, आणि म्हणून तो काहीतरी करू शकला। पण बाबा त्याने हे सगळं खूप मनापासून केलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो फक्त आम्हाला कल्पना देऊन मोकळा नाही झाला, तर मोठ्या जबाबदारीने त्याने हे सगळं मिशन पार पाडलं। मला वाटतंय गायत्री जी म्हणतीये ना, त्याचा एकदा विचार करा तुम्ही। कार्तिक खरंच खूप चांगला मुलगा आहे। अच्छा, म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच त्याने आपल्या बाजूने वळवून घेतलेलं आहे। म्हणजे बघा ना, ज्या अर्थी आम्ही सगळे त्याच्या बाजूनी आहोत, काही तर असेल ना त्या मुलामध्ये। आणि आज खर तर चूक माझीच होती, तुमचा डबा घेऊन मी त्याला पाठवायलाच नको होत, पण त्याच्या चुकीमध्ये मी तेवढी सहभागी आहे, मग त्याला एकट्यालाच एवढी मोठी शिक्षा का देताय तुम्ही? नाही म्हणजे कदाचित खूप जास्त बोलतीये मी, पण मला खरंच असं वाटतंय की त्याला या घरातून निघून जायला सांगणं फार मोठी शिक्षा आहे त्याच्यासाठी।